सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। तो कैसे हो आप सब? आई होप कि बढ़िया होंगे और बढ़िया ही रहने चाहिए मेरे भाई लोग। सो मैं आज आ चुका हूँ शूटिंग बॉल का मैच देखने के लिए और साथ ही में खेलने के लिए। और मैं माहिम के यहाँ पे आया हूँ और यहाँ इरा इंटरप्राइजेस के स्पॉन्सर की तरफ से मैच इवेंट रखा हुआ है। तो जैसे कि दिखा देता हूँ ग्राउंड कैसे रखा हुआ है वो। और यहाँ पे सुन रहे हो, हमारे टीम की तारीफ चल रही है यहाँ पे सामने। और साथ ही में फर्स्ट सेकंड थर्ड यहाँ पे तीन ग्राउंड रखे हुए हैं। और यहाँ का आयोजन बहुत ही बढ़िया किया हुआ है और यहाँ पे स्टेज है। तो चलिए, कुछ ही टाइम में मैच स्टार्ट होने वाला है, तो वेट कीजिए गाइस। स्टार्ट होते ही आपको बहुत ही अमेजिंग वाली मैच देखने को मिलने वाली है, तो वीडियो को एंड तक देखना और चैनल पे नए होगे तो सब्सक्राइब करके ही जाना। तो चलिए, स्टार्ट होते ही मिलता हूँ डायरेक्टली। सो यहाँ पे प्रैक्टिस मैच चल रहा है, कुछ ही टाइम में इसी ग्राउंड पे मैच स्टार्ट होने वाला है। और साथ ही में यहाँ पे भी देख सकते हो बहुत दूर दूर से टीम्स आई हुई है अपना परफॉर्मेंस दिखाने के लिए। तो देखते हैं आज कौन विन होता है इस इरा इंटरप्राइजेस के स्पॉन्सरशिप के मैच में। लास्ट मैच आपने नहीं देखा होगा तो आई बटन पे लिंक आ रहा होगा, जाके देख लेना। और हमारे साथ बहुत ही हमारे सब्सक्राइबर बढ़िया वाले सब्सक्राइबर है, उनको लिस्ट में मेरा चैनल नहीं मिलता है, तो अभी व्हाट्सएप में लिंक मिलने वाला है इनके लिए चैनल का। भाई को थोड़ा सपोर्ट करो, लाइक शेयर कमेंट। ओके, थैंक यू सो मच ब्रदर, ऐसे ही सपोर्ट बनाए रखो। सो हमारी ईच मैच लग गई है जो कि फर्स्ट ग्राउंड वहां से इधर आया था, देख सकते हो अभी सेटअप हो रहा है सब। मैदान क्रमांक एक वरील सामना संपल्यानंतर गावर स्पोर्ट्स क्लब ब ब विरुद्ध महाराष्ट्र संघ अ, गावर स्पोर्ट्स ब विरुद्ध महाराष्ट्र संघ अ, मैदान क्रमांक एक वरील पुढील सामना हा चालू सामना संपल्यानंतर। हॅलो, महाराष्ट्र संघाचे एक खेळाडू वैभव वर्तक यांना विनंती करतो, त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे, त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे। वैभव वर्तक कृपया व्यासपीठावर यायचं आहे, महाराष्ट्र संघाचे खेळाडू वैभव वर्तक यांना कृपया विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे। बहुत ही बड़े एक्सपीरियंस खिलाड़ी दाढ़ी काका, जैसे कि फर्स्ट और सेकंड ब्लॉक में देख लिया होगा, बहुत ही अच्छी सर्विस रहती है इनकी और सर्विस फेल नहीं होती है ज़्यादा करके। चलो अभी आज की इनिंग का फर्स्ट सर्विस देखते हैं। जैसे कि आपको बता दिया कि बहुत ही ज्यादा एक्सपीरियंस होल्डर है वो, इस गेम में बहुत ही उम्र बीत चुकी है उनकी, खेल खेल बहुत ही ज्यादा। जस्ट देख सकते हो सर्विस बहुत ही बढ़िया है। Thank you.
जैसे कि आपने देख ही लिया इस गेम में जजमेंट भी बहुत ही ज़्यादा मैटर करता है। अभी बॉल जैसे कि देख लिया बाहर गिरा, उनको इतना परफेक्शन था कि बॉल बाहर ही गिरेगा। एक नागेशांच्या पत्रावर
मैदान क्रमांक एक वर टीम सामना गावन स्पोर्ट्स ग्रुप विरुद्ध महाराष्ट्र अ पंचमहल मनोज वर्तक्षर पाटील आणि भूमिका म्हणून ध्रुव राऊत राहुल चंपारीकर आपण खेळू सो जैसे कि देख ही सकते हो राहुल नेटवर्क सामने है, उसको सेकंड व्लॉग में आपने देख ही लिया होगा, उसको बेस्ट नेटमैन का अवार्ड इसी ग्राउंड पे मिला था, उसका परफॉर्मेंस आपने देख ही लिया होगा और बेस्ट सर्विसमैन दाढ़ी काका उर्फ रवि पाटिल उनका नेम है, लेकिन दाढ़ी काका नाम से बहुत ही प्रचलित है वो। और साथ ही में अभी मैच में बहुत ही ज्यादा रंगत आ रही है तो देखते रहिए। शॉट रे सपोर्ट
पॉवर स्पोर्ट्स सफाय हो काका बहुत ही ज्यादा एक्सपीरियंस होल्ड रहे हो इस गेम में, इनका सर्विस अभी देख ही सकते हो क्या सर्विस किए थे। फिलहाल तो पॉइंट का गेम अपने साइड से चल रहा है, अभी देखते हैं। आपण जर कुठे असाल आपला संघ मैदान क्रमांक एक वर ठेवा, आपल्या गैरहजरीने सामना थांबण्याचे पण नोंद घ्या। प्रकाश गालन सर मैदान क्रमांक एक आपला सामना लागला बस संघाचा सामना सामना स्थगित आहे आपल्या गैरहजरीने। सो अभी लास्ट पॉइंट है, देखते हैं मैच में क्या रंगत आती है। और साथ ही में गाइस एक आपको बता देना चाहता हूँ कि इस गेम में जजमेंट भी बहुत ही मैटर करता है, और जो शूटिंग बॉल की मैच की बैट रहती है उसका परफेक्शन भी बहुत ही ज़्यादा मैटर करता है। देख सकते हो आप, जैसे कि गेम में देख ही सकते हो। कृपया सर्व संघाच्या संघनायकांना विनंती आहे, सर्व संघांनी आयोजकांना सहकार्य करायचे आहे। गावड स्पोर्ट्स ब कृपया त्वरित व्यासपीठाशी संपर्क करायचा, संघनायक व्यासपीठाशी त्वरित संपर्क करायचा आहे। गावड स्पोर्ट्स ब तुम्हाला नाही नाही करता 5 ते 6 पुकार आहे, 5 ते 6 पुकार आहे। सो हमारी टीम विन हो चुकी है, सो मैं अभी जा रहा हूँ पानी लेके। हमारी टीम जीत चुकी है, कॉन्ग्रेचुलेशन। और अभी मैच का देखते हैं परफॉर्मेंस कैसे होने वाला है। सेकंड इनिंग स्टार्ट हो चुकी है, फर्स्ट इनिंग हमारी टीम जीत चुकी थी गावड़ स्पोर्ट्स की, और देखते हैं अभी खाना वाना खा के उसके बाद हमारी टीम, देख सकते हो बहुत ही एक्टिव हो चुकी है। और दाढ़ी काका का बढ़िया शॉट हमारे नेटमैन, देख सकते हो मैच स्टार्ट हो चुकी है सेकेंड इनिंग की। फर्स्ट सर्विस और ये शॉट, फर्स्ट पॉइंट गावड़ स्पोर्ट टीम के लिए। ये जो ब्लू टी शर्ट में दिख रहे हैं ना आपको, ये भोसले सर है, ये नेशनल लेवल पे खेल चुके हैं, मुंबई की टीम की तरफ से भी खेल चुके हैं, आपने देख ही लिया होगा मेरे दानू वाले दानू बोर्डी में हुई थी मैच शूटिंग बॉल की, उसमें देख ही लिया होगा, वो बहुत ही बढ़िया परफॉर्मेंस दिया था, उनके शॉट्स बहुत चले थे बोर्डी के मैच में। तो अभी जैसे कि फर्स्ट बॉल का देख सकते हो कैसे अटेंड किया, तो वीडियो को एंड तक देखना, और वीडियो को अभी तक देख रहे हो तो
वीडियो को लाइक कर देना और चैनल को सब्सक्राइब, क्योंकि ऐसे ही शूटिंग बॉल के रिलेटेड वीडियोस अपने चैनल पे आते रहते हैं। लवली बहुत ही ज्यादा एक्सपीरियंस होल्डर खिलाड़ी है ये भोसले सर। इनके शॉट इस ग्राउंड पे इजीली चलते हैं, क्योंकि वो नेशनल लेवल पे खेल चुके हैं और ये डिस्ट्रिक्ट लेवल की चैंपियनशिप है, और हर टाइम बहुत ही ज़्यादा एक्सपीरियंस के खिलाड़ी। काकड़े सर ये आज के लिए पंच है आज के गेम में, और अभी जीत दादा हमारा सर्विस कर रहा है, तो अभी देखते हैं। सो एंट्री हो चुकी है बेस्ट सर्विस मैन दाढ़ी काका की। अभी मैच में पॉइंट्स का भंडारा होने वाला है। Thank you.
लावले ऐका अरे अरे बाड आहे दादा शॉर्ट आहे रोशन एक नंबर शिवाजी संघ कृपया आता सर्व खेळाडू सूचना की जरा आपण पटापट सामने खेळूया. शिवाजी संघ क आता काकडे सरांना आता लगातार खेळायचं आहे. याला जजमेंट पाहिजे. 20 परफेक्ट झाले. काय झालं
सो ऑल राइट, लास्ट पॉइंट है ये. हमारी टीम सेकेंड राउंड भी जीत चुकी है. सो ऑल राइट, ऑल टीम सेट हो चुकी है थर्ड इनिंग के लिए. सेकेंड राउंड हमने ही जीता था और अब ये क्वार्टर फाइनल है. इस राउंड में जीते या हारे, हार गई टीम हमारी तो डायरेक्टली बात की जाएगी. रियली गेम स्टार्ट. अभी फर्स्ट सर्विस उनके पास है. वाड़ा विरुद्ध गावड़ स्पोर्ट्स सफाले टीम की मैच स्टार्ट है थर्ड इनिंग. तो अभी देखते रहिए गाइज, बहुत ही ज़्यादा मज़ा आने वाला है आज के वीडियो में. हो तुम भी आने वाले सब.
गुणलेखक म्हणून प्राक्तन चुरी आणि विकेट चौधरी हे प्रशासबंद राहते. नंबर काम झाला Thank you.
ध्रुव राऊत वर्तक सरांशी संपर्क करायचा. ध्रुव राऊत सो थर्ड इनिंग भी हमारी टीम जीत चुकी है. सो थर्ड इनिंग भी हमने ही जीती थी, क्वार्टर फाइनल, और अभी सेमीफाइनल हो रही है. इसके बाद डायरेक्ट फाइनल के साथ राउंड होगा. अभी सेमीफाइनल मैच शुरू हो रही है.
जैसे कि आपने देख ही लिया, अंडरआर्म भी बहुत ही बढ़िया रहे हमारे सर्विसमैन का। Good job.
Bye.
चालू सामन्यानंतर पुढे होणारा सामना जाईबोरीगा विरुद्ध ढाणू. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. जाईबोरीगा विरुद्ध ढाणू चालू सामना संपला की त्वरित जो सामना पहिला संपेल त्या सा मैदानामध्ये आपण उपस्थित राहायचं आहे. काय पण सांगू ना तुला प्लेअर आहे बसले सर जाम खात नाही रे सही आहे तो मला जाम आवडला. नाईस प्लेअर त्याचे शॉट आय लव्ह इट. उसको तो मैं भी लाइक देखा था बहुत बढ़िया खेलता वो. फाइनली फाइनली हमारी टीम विन हो चुकी है. अभी डायरेक्टली फाइनल में मिलते हैं. प्रशांत चुरी क्या बोलते हमारी टीम फोर इनिंग जीत चुकी है और अभी सेमीफाइनल मैच स्टार्ट होने वाला है. नियंत्रक मंडल काम करता है, कंट्रोल मंडल काम करता है. उसके बाद डायरेक्ट फाइनल में टीम आ जाएगी हमारी. राजेश राजेश भोसले जीत कावडे राष्ट्रीय खेळाडू मुंबईकडनं बरेच वर्ष खेळलेले. रवींद्र पाटील मध्यराणी संघाचे उपनगर संघाकडून खेळलेले ज्येष्ठ खेळाडू रवींद्र पाटील हे चांगले कबड्डीपटू पण होते आणि आता या वेळात देखील वय वर्ष 63 ते या ठिकाणी व्हॉलीबॉल खेळतात. समोर दिनेश चव्हाण बाळाकाका वैभव चौधरी जय भानुशाली त्यांचे इतर सहकारी. शून्य 4 गावड स्पोर्ट 0 वाडा स्पोर्ट 4 गुणांची पिछाडी वाडा सफाळ संघाकडे. उत्कृष्ट फटका निलसवांच्या हातातून दरम्यान चेंडू भारतात येतो जित गावड यांचा सीमारेषेबाहेर
सूर्य दत्ते पुन्हा एकदा वडा संघाकडे, वैभव चौधरी पालघर जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष पुन्हा एक गुण मिळतो तो आपल्या सरीच्या जोरावर वैभव चौधरी यांना, जीत गावड्यांच्याकडून 5-0 फाय लव 5 गुणांची आघाडी घेणार संघ वाडा स्पोर्ट वाडा सरीश पुन्हा राजेश भोसले यांच्या हातात उत्कृष्ट परतावला, उत्कृष्ट उंचावण्याचा निलेश चवण्याचा उत्कृष्ट फटकारा जीत यांचा, उत्कृष्ट पॉइंट पुन्हा एकदा, उत्कृष्ट शूट पण तो पंताने हा चेंडू अविद्ध ठरवलेला आहे आणि तो राजेश भोसले यांनी मान्य देखील केलेला आहे. 6-0 सिक्स लव बघूया काय होतं पुढे. सिक्स लव वैभव चौधरी सर्विस करतात, राजेश भोसले यांच्या हातात चेंडूचा काय परतो आला नाही आणि गुण जातो तो वाडा संघाकडे. 7-0 वैभव चौधरी सर्विस करतात, जीत गावड्यांच्या हातात चंद्रपुष्प 100 परतवला, सर्विस पुन्हा जाते एकदा सफाळे संघाकडे. सर्विस करतात ज्येष्ठ खेळाडू रवी पाटील मथाने संघाकडे, गेले अनेक वर्षे कबड्डी खेळले संघाच्या सामन्यामध्ये, ज्या ठिकाणी गावड स्पोर्ट्स पण व्हॉलीबॉल खेळतात आणि चेंडू राईट थोडासा निर्णय चुकलेला आहे, जजमेंट थोडं चुकलेलं आहे रवींद्र आणि जीत गावड्यांचं. सर्वे दत्त पुन्हा एकदा वाडा संघाकडे, वैभव चौधरी सर्विस करतायत, राजेश भोसले यांच्या हातात चेंडू उत्कृष्ट परतला, उत्कृष्ट अंडर हँड निलेश यांचा, थोडा ईशान वाटत यांचा पंच जाळ्यामध्ये, 2 मिनिटं होतो वाडा संघाला, थोडा सल्लामसलत करतायत जित गावे, राजेश भोसले, अभिन्न वर्तक, ईशान वर्तक, रवी पाटील आणि राहुल, थोडा आपल्या संघामध्ये थोडं चल बिचल. यहाँ पे टीम का डिस्कशन चल रहा है अभी क्योंकि पॉइंट्स डाउन टाइम में चल रहे हैं हमारे टीम के पास, और यहाँ पे भी डिस्कशन. चेंडू उत्कृष्ट पडताला ईशान वर्तक यांनी, सर्व येते पुन्हा एकदा गावड स्पोर्ट संघाकडे. 0-8 ना, 0-8 पुन्हा एकदा पंचांनी चेंडू अवैध ठरवलेला आहे. सरी दत्त पुन्हा एकदा वाडा संघाकडे, 8-0 उत्कृष्ट शॉट राजेश भोसले यांचा, अतिशय सुंदर फटका पट्टी लगत मार्फत मारलेला फटका, वाडा संघाच्या नेटमनला काही चेंडू परतावा आलेला नाही. सर्विस जाते पुन्हा एकदा सफाळे स्पोर्ट्स संघाकडे, गावड स्पोर्ट्स संघाकडे. अजून एक गुणा गुणांची प्रशंसा करताय वाडा सफाळे संघ, सर्विस करतात रवींद्र पाटील, वैभव चौधरी यांच्या हातात उत्कृष्ट पंच, उत्कृष्ट वजन अंडरहँड, पुन्हा एकदा उत्कृष्ट पंच आपल्या संघाला गुण मिळतो तो राहुल यांच्याकडून. 1-8 बघूया पुढे काय होतंय. त्याला थोडा खेळामध्ये थोडा एकटे झालेला खेळ दिसतोय हा गावड स्पोर्ट्स संघ, थोडा संघर्ष करायला पाहिजे आपल्याला खेळण्यासाठी. उत्कृष्ट सर्व्हिस यांची, 2-8 उत्कृष्ट अंडर हँड, कोणी वाद घालू नका, पंचाने निर्णय दिलेला आहे, कोणी वाद घालू नका, थोडं शांत राहा, पंचाला मंच दबाखा आणू नका. उत्कृष्ट फटका निलेश चवण्याच्या हातातून, गुण मिळतो त्या वाडा संघाला, 9-2
उत्कृष्ट पण सुंदर पण निशाणा होता यांच्यातून सर्विस सपा स्पोर्ट संघाकडे 2-9 2-9 2-9 साधुनांची पिछाडी गावड स्पोर्ट संघाकडे उत्कृष्ट फटका बसले आणि त्या अभिनंद होतो गावड स्पोर्ट संघाला 3-9 3-9 उत्कर्ष मंडळ आयोजित पालघर जिल्हा मर्यादित भव्य शूटिंग बॉल स्पर्धा अंतिम चरणातल्या या स्पर्धा उपांत्यपर्यंतचा सामना गावड स्पोर्ट सफाई विरुद्ध वाडा स्पोर्ट्स वाडा या दोन संघात खेळले जाते 3-9 फेसकडे रवींद्र पाटील साहेबांच्या हातात चंद्रपूरच्या पडत्याला उत्कृष्ट अंडरा जित गावड्यांचा वैभव चौधरी चंडोकाचं मारता आले नाही गुण मिळतो तो सफाळे स्पोर्ट संघाला 4-9 अजूनही 5 गुणांची पिछाडी गावड स्पोर्ट संघाला गावड स्पोर्ट संघाची मतदारसर जीत रजत भोसले अभिज्ञ वर्तक खेळाडूंवर उत्कृष्ट अंडऱ्यान भोसले यांचा गुण मिळतो तो पुन्हा एकदा गावड स्पोर्ट संघाला 5-9 5-9 अजूनही 4 गुणांची आवश्यकता निर्धारित 9 पॉईंट पाल काढण्यासाठी सुरेशकथा रवींद्र पाटील बाळमामाच्या हातात उत्कृष्ट चेंडू परताला पुन्हा एकदा उत्कृष्ट फटका घेऊन त्यांच्याकडून सुंदर अंडरहँड त्यांचा आउट बॉल सीमारेषे बाहेर दरम्यान गुण मिळत होतो गावड स्पोर्ट संघाला 6-9 6-9 अजूनही 3 गुणांची पिछाडी गावड स्पोर्ट संघाला पंतांचा इशारा चेंडू अवैध ठरला अभिनय वर्तक्यांचा थोडताच चेंडू रेस केला अंडर हँड 9-6 सर्विस करते वैभव चौधरी बळकाकांचा चेंडू जाळ्यामध्ये सर्विस दत्ते पुन्हा एकदा गावड स्पोर्ट संघाकडे रवींद्र पाटील सर्विस करतायत वैभव चौधरींच्या आता चंदू उत्कृष्ट करतोला पोलीस कर्मचारी योगेश छाने यांचं स्वागत श्री मंडळाचे व्यवस्थापक धनंजय चौधरी करतील पुष्प देऊन फोकस ऑन मॅच बघून विचारायला आला का मग त्याच आहे विनंती करतो बरे अशीच गेम मजा आला पाहिजे आपल्या आहेत ना सर्व्हिस मॅन पण जय भानुसेल यांचा सर्व दादती वाडास्पोर्ट संघाकडे 9-9 बरोबरी 9-0 नंतर 9-9 बरोबरी सफाळे स्पोर्ट संघाने टेन नाईन गुण मिळतो वाडा संघाला थोडासा पाय सरकला बसले आणि त्याच्यामुळे हा चेंडू काय बरोबर त्या नामा
संतुलन कुठे मारता आलेले नाहीये. आणि बाळा काकांचा चेंडू वन्यान काढलेला चेंडू शेमारचे बाहेर. दरम्यान जातो सर्विस पुन्हा एकदा गावस्कर संघाकडे. उत्कर्ष मंडळ आयोजित पालघर जिल्हा मराठी भविष्य टीमबरोबर स्पर्धा प्रत्येकला उपांत्य फेरीतला पहिला सामना. उत्कृष्ट फटका, सुंदर फटका राजेश भोसले यांचा. राजेश भोसले जीत काळ मुंबई संघाकडनं खेळले राष्ट्रीय खेळाडू. गेल्याच म्हणजे राजस्थान या ठिकाणी ते खेळून आले. टेनर तहा तहा निर्धारित 11 गुणांनंतर पाठी बदलली जाईल. उत्कृष्ट सर्व्हिस रवी पाटील यांची 11-10 अतिशय सुंदर खेळ. पहिल्या मध्यानंतर पुढचा आणि पुढचं समायोजन करतील पुढच्या समायोजनांचे जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष कबीर साहेब सुंदर असं भव्य आयोजन केलेलं आहे. हा महाराष्ट्र मातीचा तांबडा खेळ महाराष्ट्र दिनी 1 मे रोजी भुवनेश्वर कृत्रिम विद्यालयात चालला आहे. आणि हा पहिला सामना सेमीफायनलचा पहिला सामना वाडा अतिशय चांगल्या रेट मध्ये होती. वाडा यांची आघाडी आहे चौदा दहा पुन्हा एकदा चौधरी यांच्या स्वतःच्याच घरात 14-10 अशी चेंज. 21 सामना 14-10 अशी आघाडी, 4 गुणाची आघाडी. बघूया आघाडी किती टिकवत आहे ते वाडावर आहे. चौधरी कर्णधार यावेळेस मात्र पुन्हा एकदा सर्व्हिस मध्ये बदल. वाडावर सर्व्हिस पुन्हा राखली 14-10 वाडा 10 आणि गावस्कर 14. अगोदर नाट्यमय असे कलाटणी मिळाले सामन्याला. 9-0 आघाडी घेतलेली वाडा आता मात्र पिछाडीवरती पाहायला मिळत आहे. चौधरी यांनी हा लोकला ढकललेला झाडू मारलेला शॉट मैदानाच्या बाहेर आणि 15-10 अशा गुणांनी हळूहळू विजयाकडे जातोय. तो जीतला मर्दल नाहीये. वैभव पुन्हा एकदा वाढायचे 10 आपण या 2 मिनिट आपण थोडं कसं निखिल राऊत आपण स्थानापर्यंत जायचं पाहिजे सर. बाबू काका आपण स्थानापर्यंत जायचे. आणि मी उल्लास चौधरी यांना मी विनंती करतोय की त्यांनी आजच्या आपल्या जम्मू कधी त्यांनी स्वागत करायचंय.
त्यांनी स्वीकार करावा. धन्यवाद सटर साहेब. आपण आपल्या आपल्या स्थितीच्या आपल्या ठिकाणी पोलीस पाहुणे आलात अतिशय आम्हाला खूप आनंद झाला. आपण आल्यानंतर सपाळ आहे. राजेश भोसले राष्ट्रीय खेळाडू आहेत. चीफ गावड अतिशय सुंदर असा त्यावेळेस मात्र हा बनतो आणि सर्वीस बदल पुन्हा एकदा वैभव चौधरी पाण्याच्या वतीने आता किती फाईट करतात त्या पाहूया. गेम गुण संख्या आहे 10-20. वैभव चौधरी पुन्हा करता या वेळेस मध्ये भोसल्यांना एक गुण देऊन गेला येतो. कोणा यांना गुण संख्या येते 11-20. गेम मध्ये काही होऊ शकत सुंदर 12-20. पुन्हा एकदा वैभव चौधरी वाड्याकडनं सविस्तर गोष्टी आणि हळू नाही आज या बालकाने अतिशय सुंदरसा आयोजन केलंय. सकाळ स्पोर्ट्स त्यांनी जिंकलेला आहे. हे संघात कृपया मी मान्यवरांना विनंती करतोय की त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा देऊन अंतिम सामना सुरू करायचा आहे. दिवसभरात सुंदर खेळ करून दोन संघ म्हणजे पुन्हा एंटरप्राइजेस आणि कावड स्पोर्ट्स सफाळे यांनी अंतिम फेरीत दोन्ही संघ दाखल झालेले आहेत. कार्यक्रमाचे बक्षीस वितरणाचे प्रमुख पाहुणे आपल्याला सर्व खेळाडूंना शुभेच्छापर देत आहेत. गजर कमी होऊन देऊ नका. प्रभा प्रदर्शनामध्ये शिवाजी संघातील खेळाडू, महाराष्ट्र संघातील खेळाडू आणि संगम सेवा मंडळ जवळ या खेळाडूंनी सुद्धा आम्हाला आज स्पर्धा येईल. तो जैसे कि देख ही सकते हो इस गेम में एज डजंट मैटर, ये बहुत ही ज़्यादा बेस्ट प्लेयर है इस गेम में और वो आज इतने सालों के बाद भी आज खेलने के लिए उतर चुके हैं ग्राउंड में. 78 ईयर्स के है वो
खेळावरती प्रेम अजिबात कमी झालेलं नाही आहे. असे खेळाडू माननीय श्री माणिक उर्फ बंडू शंकर साटम शूटिंग बॉल आंतरराष्ट्रीय खेळाडू हे आपल्याला आज पारितोषिक फेअर बॉलने सामना सुरू होईल. दोन्ही संघाच्या खेळाडूंना शुभेच्छा देऊन सामना आता चालू करण्यात येत आहे. सो अभी इस ग्राउंड पे फाइनल मैच हो रहा है और स्टार्ट होने वाला है कुछ ही टाइम में. अभी टेस्ट प्रैक्टिस मैच चल रहा है. विनंती करतो की बस बस तसेच शिवाजी संघाचे राजेंद्र पाटील यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर राहायचं आहे. सामना सुरुवात झाले ओनर साईराज पाटील यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन त्यांचा सन्मान स्वीकारायचा. राजेंद्र चौधरी राजेंद्र पाटील यांचं यथोचित सन्मान करायचा आहे. पुष्पगुच्छ देऊन त्यांचं आपण स्वागत करत आहोत. सर्व्हिसमॅन अतिशय सुंदर सर्व्हिस करता अनुभवी डेमोग्राफी यांच्यावर मंडळाचे सदस्य उल्लाखरी स्वागत करताना विनंती करतोय की देवमोग्रा उपस्थित झालेल्या विनंती करतोय. धन्यवाद. आपण आपल्या वेळ काढून आपल्या लीगला उपस्थित राहिला मंडळातर्फे त्यांचे मी हार्दिक स्वागत करतो. आभार व्यक्त करतो. दोन्ही बाजूचे पॅनवार एकमेकाला अजमावत आहेत. कोणालाच पॉईंट मिळत नाही अशी जी पुस्तिकी सिच्युएशन आहे या सिच्युएशन मध्ये खेळत आहेत दोन्ही प्लेअर. हिरा एंटरप्राइज 4 आणि सफाळे 4. यावेळेस राजेश भोसले यांचा यावेळेस मात्र बुकोट अरे बरोबर आहे. पुन्हा एकदा गुणाने आपला खाते खोललेलं नाहीये. मंडळाचे संस्थापक माननीय श्री बाळकृष्ण राऊत म्हणजेच किसनभाई यांचं पटाक आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती व्यासपीठावरती स्थापन व्हायचं. एक नंबर सर्व्हिस सर्व्हिस आता मात्र 5 एक गुणाने आपलं खातं खोललंय. कारण गुणाने पंचकाला उंच बरा निश्वास या एक नंबर मेजपानने पुन्हा डोक्याला हात लावला आहे आणि 6-4 अशी लीड घेतली आहे त्यावर संघाने.
दरम्यान एक पॉइंट ने आपलं खातं उघडलंय ते हिरा इंटर प्रदेश पाच रावण सहा सदाभाऊन हा मारलेला नाही आहे लॉक झाले बॉल मारला जागा झाली नाही शिल्लक सहा पाच अनुभवी आमचे रवी पाटील सर्व्हिस मॅन यावेळेस माझा अंडर हॅम भाऊ रे सात वर्ष पार झालेले रवींद्र पाटील सर्व्हिस टाकतायत आणि यावेळेस सगळ्यांचा वयोवृद्धांचा सत्कार केला परंतु चिन तरुण वय साठ वर्षाचे रवींद्र पाटील घेत आहेत आणि सगळे खेळाडू साठीच्या पुढे खेळत राहावे ही अपेक्षा राजेश भोसले यांना आपली चमक दाखवावी लागेल मोठा खेळाडू आहे मोठा खेळाडूला मोठा खेळ दाखवणं गरजेचं आहे सहा सात प्रत्येक येथे कोणासाठी झगडतात दोन्हीच्या टीम यावेळेस मात्र हा आणि दर्जेदार शूटिंग पाहायला मिळते इथे पालघर जिल्हा मर्यादित सामन्यामध्ये गीतचा फटका चाळेमध्ये आणि पॉइंट घेऊन गेलाय तो हिरावांना आठ सहा अशी चांगली दमदार सुरुवात यावेळेस मात्र पुन्हा सुद्धा बहुदान झाले वारंवार लॉफ होत आहेत पाठीमागे बेकअप स्वागत होता पण त्याच्यावरती विश्वास कमी पुन्हा एकदा तयार रावण संघ सहा आठ कविभाऊ पुन्हा एकदा समजता यावेळेस मात्र परंतु मैदाना बाहेर येतो आणि वरचा खेळता चॅलेंज जो आहे छोटा वरचा मला नाव माहित नाही पण अतिशय सुरेख क्षेत्र फार अवघड नाव होता का ठीक आहे पुन्हा एकदा तयार रवींद्र पाटील यावेळेस भक्ता रिलॅक्स रिलॅक्स आठ आठ अशी बरोबर खूपच बॅक कॉल केला आहे ब्रेक प्रयत्न केला आहे छोट्या वर्तनी अयशस्वी प्रयत्न गुण संख्या आठ आठ ने थांबलेली आहे अंपायने पकडलाय कसं पाहिजे अन्न आहे पुन्हा एकदा चेंज आठ आठ सुंदरचं वातावरण अतिशय सुरेख आयोजन दुपारचं सुंदर जेवण त्यानंतर चहा सकाळी नाश्ता वा 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 मला तर वाटतं घर घर आठवलं इथे वा रे वा बहुत बढिया आणि हा रविवार अतिशय चांगला सेलिब्रेशन झाला रविवारी परफेक्ट रविवारी परफेक्ट चांगलं चिकनचं जेवण मिळालंय चांगला नाश्ता चांगला चहा चांगला जेवण चांगलं आयोजन चांगले पंच चांगले खेळाडू आणि चांगले संघ तयार सुंदर गाणं सहा आठ असे दोन मुलांनी दोन मुलाच्या आधारे आणि साहेबा घेतलाय तो तुमच्यासाठी मात्र
आणि एका पहिला नवीन नवीन रक्त निकामाचा अनुभव एकूण वाढवलाय तो राहुल पुन्हा रवींद्र पाटील पुन्हा एकदा आघाडी घेत नाही चार गुणाची आघाडी यावेळेस मात्र एवढा पुन्हा टक्कर आहे अनुभवाचा पुरवठा माझ्या कडे रवींद्र पाटील वय वर्ष 7 सुंदर मानला सुशांत सुशांत मला सुशांत मात्र हा बॉल बॉल मारताना सांगितलेला पॉईंट घेऊन ये म्हणून इतक्या परफेक्ट टाकलेला चेंडू पुन्हा एकदा हरिचंद भाऊ आपल्या सर्विसच्या कला दाखवत आहे मात्र पुन्हा एकदा सुंदर पंक्ती पण पंक्तीकडे गेला पुन्हा एकदा बशीर भाऊ एक नंबर रे एक नंबर सही आहे इसको बोलते गेम यार सही में अंतिम शेवटच्या पॉईंटसाठी रवींद्र पाटील चांगला अंदाज आहे पहिला सेट जिंकून 1-0 आघाडी घेतली एक जिंकले ना जिंकले हा यस सो फर्स्ट इनिंग जीत चुके अभी सेकंड इनिंग जीते तो फाइनल विन हो जाएगी अपनी मैच टीम गावर स्पोर्ट्स सफा लेगी पुढे प्रशांत घेत आहेत आणि आमच्या पालघर जिल्हा संघटनेचा हाच उद्देश आहे की नवीन नवीन खेळाडू तयार व्हावेत करतायत परंतु प्रत्येकाच्या भागात एक तरी टुर्नामेंट व्हायला पाहिजे प्रत्येक पदाधिकाऱ्याने आपलं पद घेऊन बसता कामा नये राजेंद्र चुरी यांचं ग्राउंड वरती आगमन झालेलं आहे त्यांना त्यांचे हार्दिक स्वागत करीत आहे मंडळातर्फे मागे ना एक मिनिट अतिशय म्हणजे कमी लाईट मध्ये खेळण्यासारखा सामना होतोय जर अंधार अर्थी पडला असता तर अर्थी बॉल क्लिअर दिसला असता बॉल पण याला म्हणता येईल सैरपणे काढलेला आभाळात टाकला परंतु मैदानाच्या बाहेर थोडस प्रेक्षकांनी बॉल पकडलेला आहे जीत पंचाने पकडलेला आहे जाधव साहेबांनी मंत्र मारलाय बघूया आता काय कामात येतो तो आणि मला वाटलं मंत्र मारण्यासाठी स्पेशल जाधव युवराज जाधव मंत्र मारासाठी स्पेशल भेट आले एका राखीव मध्ये चंदर मंत्र स्पेशलिस्ट विराज जाधव फक्त मंत्र मारायचा बॉल ढकलायचा आणि बाहेर सुद्धा जिंकू शकतात हे दाखवून दिले शॉट आहे शॉट आहे
तापलं आहे. डिझेल आला आता प्युअर, डिझेल आले आता प्युअर, पण ताप अजूनही त्यांना पिकअप येऊ दे. पिकअप नाहीये, पिकअप मिळेल, वेळ लागेल. सहा चार एक नंबर. राईट आहे, राईट आहे. जंतर मंतर झाला हा झाला. रवींद्र पाटील पुन्हा एकदा तयार. मात्र चांगला काढलाय, परंतु इतका चांगला बाहेर काढलाय की बाहेरच सहा चार. गरम होत ना, गरम म्हणता शॉट हा जायमध्ये गेला आणि सातचा एक गुणाची आघाडी मिळाली. अजून आणि एक गुण वाढलाय, तीन गुणाची आघाडी घेऊन खेळतायत ते हिरावले. हिरावले गेम मध्ये परत येतात, एक गुणाची एक शून्यने मागे होते ते. आणि या सुंदर शॉटला सुंदर टिपाने वाजवतो आमच्या मित्राने त्या 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 बाजूला केला. आवाज आला तर बंधू आले कुठे मला माहित नाही. टिपाणीचा आवाज कुठून काढला रे बाळा, परीक्षा काढू नको. ध्यान काही संध्याकाळ पण वाजवतो हा एम संध्याकाळ पर्यंत. पुण्याचा तयार. हिरा सात, गावड चार. सही आहे, सही आहे. डोक्याने मारला परंतु डोक्याने साथ नाही दिली. हरिभाऊना पुण्या एकदा रवींद्र पाटील यांच्याकडे. या मॅच मध्ये आरती मात्र हा भाऊ ने अतिशय मनुवारचे खेळाडू टावर स्पोर्ट्स मध्ये आहेत. त्यातलाच हा छोटा वर्तक भविष्यातले हे आमचे आधारस्तंभ आहेत. आणि बाकी झालेले रिटायर झालेले आमचे हे प्रवीण पाटील झालं, भोसले सर झालं, हे सगळं फक्त आता दुसरे तयार झाले की यांना नाराज द्यायचा आहे. आज सकाळी सत्कार झालेला आहे त्यांचा, रवींद्र पाटीलचा. सही जागा, सर्विस सर्विस सर्विस. सात वर्षाच्या खेळाडू नुसत्या खेळत नाही, पहिली घेऊन दाखवतोय. सात पाच अन्नदार हरिभाऊ. ओहो एक काढला मित्रा, थोडा थोडा गेला गेला. अतिशय सुरेख शॉट, या शॉटला हेडर मारलाय पण हेडर बाहेर गेलाय. आणि गुण संख्या वाढते ती पाच आठ पाच आठ. रवींद्र पाटील तयार. मंत्र अजून एकदा शासनामध्ये सातच्या पुढे रिटायर करतायत, पण आमच्याकडे सातच्या नंतर सुद्धा चांगले खेळ तयार होत आहेत. काका दाखवतायत मी रिटायर होणार नाही.
कधी कधी बॉल मारण्या पेक्षा बॉल सोडण्यात पण महत्व आहे आणि बरोबर परफेक्ट सोडला तो. सात आठ आता मात्र पुन्हा एकदा गेम मध्ये तुळस फक्त विलास जाधव यांच्या मंत्र तर बसल्यावर संबंध आहे. जंतर मंत्रवाले विलास जाधव स्पेशल इकडे आहेत. हिरावाल्यांना पण एक जंतर मंत्र स्पेशल घ्यावा लागेल. एकाला बघत बघायला लागेल. समोर मारतोय सदा सदा दादा फटका. सदा दादाने मारलेला फटका हा फाऊल पकडलाय. जीतच्या अंडर हॅन्ड मध्ये अतिशय सुरेख येत होती आणि सेफ गेम मध्ये हळूहळू हळूहळू पुन्हा एकदा गेम मध्ये आले ते जीत गावड संघ. सुरेख काढला जीतने अतिशय सुरेख. नवा पर्याय हिरा खोडकर हिरा येत नाही म्हणजे हिरा कोण आहे तो हिरा चमकत नाहीये. एक एक जरी हिरा चमकला तरी गेम मध्ये परत येता येईल. 10-8 अशी गुणसंख्या आहे. मशीन बाईने थोडीशी दाखवली होती त्याला आउट मारले सर पण बॉल बाहेर गेला. शूटिंग बॉल हा मर्दाचा खेळ आहे. आज महाराष्ट्र दिनी 1 मे दिवशी अतिशय सुरेख नियोजन केलंय. शॉट आणि या दोन शॉट साठी पिपाडे वाटते. दोन नवा दरबा पुण्याच्या रवींद्र पाटील तयार. सर्व्हिसला पॉईंट घेऊन जातात काका. संध्याकाळी रवींद्र पाटील पाठी लागेलच. सर्व्हिसला तुम्ही 4 पॉईंट घेतलेत महत्वाच्या अंतिम सामन्यामध्ये. अतिशय सुरेख सर्व्हिस 13-8 ने आघाडी आहे. सिरियसली यावेळेस नेट पॉइंटचा जजमेंट चुकला आणि हरिचंद दादाला काहीच पर्याय नव्हता आणि अंतिम अंतिम आणि अंतिम लास्ट पॉइंट 14-8 चल सुरेख सर्व्हिस मस्त रे पकडला गेलाय. आणि वत्तखराचा मुलगा आहे मला वाटतं त्याला खुराकाची कमी आहे. जरा वत्तखर जरा लक्ष द्या सगळं तुम्हीच काय त्याला काय देता की नाही. पुन्हा एकदा ते लास्ट पॉइंट साठी लढतायत ते हिरावाले. हाईट काढले आणि बऱ्याच सुंदर हाईट काढले आणि यावेळेस मात्र दादा बॉलच्या खालून खूप प्रमाणिक असताना हिरावाल्यासाठी पण एकदा पिपाडे वाजली. 9-14 गेम मध्ये येण्याच्या प्रयत्न आणि मोठा खेळाडू मोठा खेळाडू असतो वेळ लागतो. ले मध्ये यायला गेम मध्ये यायला आणि राजेश भोसले सरांनी दाखवलं अभिनय मे जवान हूं वय वर्ष 52 तर फिटनेस बघा स्वतःचे पीएस आहेत. फायनली गावड स्पोर्ट्स सफल टीम विन हो चुकी है गाइस. Thank you.
कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन सारी का तुला पण कॉंग्रॅच्युलेशन दादा कॉंग्रॅच्युलेशन सेमीफायनल मध्ये आपल्याला दाखवला पहिल्या फोन दे फोटो काढायला सेमीफायनलमध्ये त्यांनी उत्कृष्ट असा खेळ दाखवत आपल्या संघाला अंतिम सामन्यामध्ये दाखल केलं आपले गीत गावन त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी सरांना विनंती करतोय की त्यांनी घेतला यथोचित त्यांचा सन्मान करायचा आहे त्याचा यथोचित सन्मान मी सुरेश चुरी यांना सांगतोय विनंती करतोय सुरेश चुरी यांना की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन यथोचित सन्मान त्यांचा करायचा आहे खूप सुंदर असा खेळ गीत गावडाने आज आपल्याला पूर्ण स्पर्धेमध्ये दाखवला धन्यवाद त्या नेटमनचं नाव आहे आमच्या आईतला सुशांत पाटील सुशांत पाटील याला उत्कृष्ट नेटमन असं उत्तेजनार्थ पारितोषिक निखिल राऊत त्यांनी दिलेलं आहे निखिल राऊत त्यांना मी विनंती करतोय की त्यांनी त्याचा हे पारितोषिक नेटमनचा किताब जातोय ईशान वर्तक याला मी विनंती करतोय की त्यांनी आपला यथोचित सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे सन्मान करतील मंडळाचे सदस्य धनेश चौधरी यांना विनंती करतोय की त्यांनी राजभवनाचा आणि ईशान वर्तक यांचा यथोचित सन्मान करायचा जीत गावड बेस्ट अंडरआर्म जीत गावड त्याचा यथोचित सन्मान करतील मंडळाचे सदस्य नागेश चुरीला विनंती करतोय की जीत गावड त्याचा यथोचित सन्मान करायचा आहे बेस्ट शूटर बेस्ट अंडर आणि नेटमन हे आपल्याला स्वर्गवासी बेस्ट शूटर भोसले सर यांचा सत्कार करतील श्री विलास काळे सरांना मी विनंती करतोय की भोसले सरांना त्यांचा यथोचित सत्कार करायचा आहे बेस्ट शूटर धन्यवाद आज आपण आपल्या या सिरीज मध्ये 1-6 बक्षीस महाराष्ट्र असंघाच्या खेळाडूंना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन आपलं बक्षीस स्वीकारायचं आहे मी माननीय श्री राजेंद्र चुरी यांना विनंती करतोय की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन त्यांचा सन्मान करायचा आहे हे बक्षीस आपल्याला राजेंद्र चुरी यांच्याकडून लाभलेलं आहे राजेंद्र चुरी यांचे मंडळातर्फे आभार
धन्यवाद. संघ अ शिवाजी संघ अ शिवाजी संघ अ संघाच्या खेळाडूंना मी विनंती करतोय की त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन त्यांचा बक्षीस घ्यायचं आहे. मी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र चौधरी यांना विनंती करतोय की त्यांनी शिवाजी संघ अ यांचा बक्षीस देऊन त्यांचं कौतुक करायचं आहे. शिवाजी संघ अ बक्षीस जाते. डहाणू संघ चौथा करायचा आहे. मी श्री निखिल राऊत सर यांना विनंती करतोय की त्यांनी डहाणू संघाला पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. डहाणू संघ धन्यवाद. डहाणू संघ स्पर्धेतले तृतीय पारितोषिक जाते आहे. वाडा स्पोर्ट्स